पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. भारत मातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर समर्पित राहिलेले अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त माझं सादर वंदन असं ट्विट पंतप्रधानांनी केलेलं आहे. त्याबरोबरच पंतप्रधानांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ देखील सामायिक केला आहे. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जी की जन्म जयंती है. मुझे पंडित दीनदयाळ जी के दर्शन करने का सौभाग्य नहीं मिला, लेकिन उनका स्मरण, उनके बताए हुए रास्ते, उनका दर्शन, उनका चिंतन और उनका जीवन भी प्रतिपल हमें पावन भी करता है, प्रेरणा भी देता है, ऊर्जा से भर देता है. ये दीनदयाल जी ही थे जिन्होंने भारत की राष्ट्रनीति, अर्थनीति, समाज नीति, राजनीति, इन सभी पहलुओं पर भारत के अथाह सामर्थ्य के हिसाब से तय करने की बात बड़ी मुखरता से कही थी, लिखी थी. उन्होंने संगठन आधारित राजनीतिक दल का एक पर्याय देश पर खड़ा किया. पंडित जी ने जिस विचार बीज से फाउंडेशन तैयार किया था उसी का परिपाक है कि आज विपक्ष से यात्रा विकल्प तक हम विश्व के सामने प्रस्तुत कर पाए. समय ने सिद्ध किया है कि दीनदयाल जी का विजन कितना दूरगामी था. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केलं आहे.